नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपल्याला करायच्या आंबोळ्या, तर त्यासाठी मी साहित्य तुम्हाला सांगते। इथे आपली आमटीची जी वाटी असते, ह्या तीन वाट्या मी घेतलेल्या आहेत। साधे तांदूळ घ्यायचे आहेत आणि एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। आणि त्याच वाटीने मोजून मी इथे एक वाटी पोहे घेतलेत आणि अर्धा चमचा मेथी आहे। हे चार पाच पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवायचे, डाळ स्वच्छ धुवायची आहे आणि भिजत घालायची आहे। आणि रात्री आपण हे वाटणार आहोत। सकाळी भिजत घालायचं आणि रात्री वाटायचं असतं हे। याच्यामध्ये असं भरपूर बुडेल इतकं पाणी घालून ठेवायचं आहे आणि रात्री आपण हे वाटणार आहोत। विसाना याच्यामध्ये अर्धा चमचा मेथी घालून टाका। हे सकाळी आपण भिजायला घातलं होतं, आता रात्र झाली आहे। आता यातलं मी पाणी इथे या पातेल्यामध्ये छोट्या काढून घेतले याचं पाणी। आता हे मी गरम करणार आहे। वाटताना जे लागेल आपल्याला थोडं पाणी, तर हेच पाणी मी वापरणार आहे। पण गरम पाणी घालणार आहे, थंड पाणी नाही करायचं। नाहीतर मग ते थंडी आहे अजून थोडी, तर ते पीठ फुगायला त्रास होतो। हे पण याचं पण पाणी काढून घेणार आहे आणि गरमच पाणी घालणार आहे याला सुद्धा वाटताना। आणि पोहे जे आपण घालणार आहेत, एक वाटी सकाळी दाखवले होते प्रमाण ना, तर ती एक वाटी आता मी हे वाटेपर्यंत ते पाण्यामध्येच भिजत घातलेले आहेत धुवून, आणि मग नंतर मी ते वाटणार आहे। तोपर्यंत ते भिजतील हे सगळं वाटेपर्यंत, मग ते आपल्याला एकत्र करायचे। तांदूळ वाटून घेतात आपण, अगदी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता उडदाची डाळ पण वाटून घ्यायची आपल्याला। तर ही घाल वाटताना पण आपण थोडं थोडं गरम पाणीच घालणार आहे त्याच्यामध्ये डाळीबरोबर, आणि बारीक वाटून घेणार आहे। डाळ आणि तांदूळ वाटेपर्यंत आपण पोहे पाण्यामध्ये घालून ठेवले होते। आता हे छान भिजलेत, हे जरा भिजले ना की म्हणजे वाटले जातात। जर तुम्ही लगेचच ते न धुता जर हे केलात ना, तर मग ते लवकर बारीक होत नाही। नुसते थोडेसे धुतले नाही, कोरडे वाटले तर लगेच होतील, पण मग ते न धुता नको वाटतं आपल्याला। म्हणून धुवून लगेचच वाटले तर ते वाटले जात नाही, मग जरा भिजवले हे वाटेपर्यंत की मग ते छान भिजतात आणि वाटले पण जातील। आता हे पण वाटून आपण घालणार आहोत त्याच्यात। असं घट्टसरच मी वाटून घेतलेलं आहे, खूप पातळ नाही वाटायचं आहे। बघा किती दाट आहे। आणि याच्यामध्ये पीठ फुगून येण्यासाठी मी एक मिरची टाकणार आहे। मेथ्या तर घातल्यात, कांदा पण घालतात पीठ फुगून येण्यासाठी, पण आता इतकी पण थंडी नाही आहे, तेल तापलंय चांगलं। आता हे तेल पटकन पॅक झाकून टाकायचं आपल्याला। हे रात्रभर ठेवलं होतं, आता बघूया। मस्त फुगून आलंय बघा, केवढं डबल झालंय हे। आणि आता थंडी पण कमी आहे, आणि ना थंडी जर खूप असेल ना, तर मात्र कांदा पण घालायचा, म्हणजे मग ते चांगलं फुलून येतं। आता हे आपण छान हे करूया, फेटून घेते मी, आणि गरज लागली तर आपण पाणी घालणार आहे। थोडं घट्टच आहे हे। तुम्हाला जर सगळ्याच्या करायच्या असतील, तर तुम्ही लगेच सगळं त्याच्यामध्ये मीठ घालून आणि थोडंसं पाण्याचं हे बघून अंदाज घेऊन तुम्ही लगेच सगळं करू शकता। पण जर तुम्हाला सगळे एकदम नसतील करायचे, तर अर्धं काढून घ्यायचं, अर्धं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। आणि हे मी अर्धं घेतलेलं आहे इथे, आणि याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि मीठ घालणार आहे चवीपुरतं अंदाजे। ऍक्च्युली आंबोळ्या वेगळ्या आणि घावण वेगळे असतात। घावण असतात ते नुसते तांदूळाच्या पिठाचे पातळ पाणी असतं, ते मीठ घालून बिडाच्या तव्यावर मात्र ते निघतात, ज्याला नीर डोसा, त्याला नीर डोसा पण म्हणतात। आणि हे आंबोळी वेगळी असते, अगदी गबगबीत भाकरीसारखी असते, एक खाली तर पोट भरेल एवढी छान असते ती, आणि अशी स्पॉन्जी राहते अगदी, आपल्या पिझ्झा बेस कसा असतो एवढी जाड अशी मस्त असते ती। आता आपण करूया, खूप पसरवायचं नाही डोशासारखं। डोशाला आपण अगदी पातळ करतो ना, तसं नाही, हे जाड असतात जरा।
छान जाळी पडलेली आहे आणि वरून सुकलं पण आहे। तर आपण मस्त झाले बघा, असा कलर यायला पाहिजे त्याला, खूप छान वाटतं हे। आता याला परत झाकण ठेवून देऊया। इकडनं पण लाल झालेला आहे, अगदी असंच होऊ द्यायचंय, खूप जाळायचं नाही आपल्याला, सेम असंच तांबूस रंगावर काढायचं आहे। आपण अजून एक करून घेऊया। वरून सुकलं की त्याच्यात थोडं तेल सोडायचं आणि पलटी करायचं, असे घुटघुटीत होतात मस्त। एवढाच कलर आणायचा आपल्याला, जास्त नाही। आणि तिकडून पण भाजून झालं की झाले आपले हे आंबोळ्या। आपले ह्या मालवणी आंबोळ्या तयार आहेत, खूप छान रेसिपी आहे। मस्त जाळी पडली बघायला, अशी पूर्ण जाळी पडते, होल होल होतात अशी, आणि ब्रेड सारखे मऊ लुसलुशीत लागतात, एकदम पिझ्झा बेस। पिझ्झा बेस असतो ना, तुम्ही अंडा अगदी पिझ्झा बेसच आहे बघा तसाच, आणि इतक्या छान लागतात ना हे। कोकणामध्ये काळ्या वाटाण्याच्या उसळी बरोबर खातात आणि किंवा चिकनच्या रस्त्याबरोबर, चिकन रस्त्याबरोबर किंवा चहा बरोबर, सकाळी चहा बरोबर पण मस्त लागते। आणि रियानला मात्र ग्रीन चटणी सोबत खूप आवडतात। रियान, त्रिशा, चला, यांचं फेवरेट आहे हे अगदी। त्रिशाचं प्लेन बघा, त्याच्यामध्ये सगळी फॅमिली बसली आणि त्रिशा त्यांना घेऊन फिरायला नेते। खाऊन बघा, सांगा कसं झालंय, काय केलं बरं? एक नंबर झालंय, आवडलं? नक्की करून बघा मालवणी आंबोळ्या।